ओळखायचं. नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा, आजचा विषय काय माहितीये का? भावड्या प्रियंका इथं बसले तर म्हणलं, आज 4-5 दिवस झाले सगळी इथं आहेत. राधिकाची तब्येत पण एकदम आता बरी आहे. थोडं पण म्हणजे एकही टाइम असं म्हणत नाही की ही दुखतंय ती दुखतंय म्हणून. हसून खेळून दिवसभर निघाणा घालते, मस्ती करते इकडून तिकडून. आणि चांगली तब्येत आहे तर भावड्या प्रियंका म्हणले, लय भारी वाटतंय असं तसं म्हणलं. चला आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगा काय वाटतंय तुम्हाला. तर ह्या दोघांचं म्हणजे आई बापाचं म्हणणं काय आहे ते ऐका थोडं, दोन दोन शब्द यांचं. तर काय वाटतंय मग तुला हसायला काय झालं? इतर म्हणती या ताई मी तुमच्याच पशी राहते म्हणती या, इथं आल्यापासून सारखं मी जेवण करते या, मी इथं बुक बुकच करते या, इथं आम्ही राहिल्यावलंय जाडू म्हणती राहते तुमच्याच पशी. म्हणलं राहतच. तिचा आनंद सांगा, दे आनंद का होतोय तिला? का होतय ग? ते हागून थांबली तू, काय पण बोलू नको बरं. जाऊ दे, राधिका बद्दल सांग, तुला काय वाटतंय सांग. तिथं होतं तेव्हा तुझ्या अवस्था म्हणजे तिला बघून तुला काय वाटायचं? आणि हिथं आता ती हसती खेळती इकडून तिकडून काय आनंद, तिचा आनंद तुझा तू सांग. सांगता येत नाही, बोलता येत नाही. असंच करतो, बोलतो म्हणतो परत म्हणतो आमक तमक झालं काय पण. सांग लवकर. तर मित्रांनो, आता कसं मोकळं मोकळं वाटतंय, एकदम फ्रेश वाटतंय, भारी वाटतंय, पोटात कळ येत नाही आणि पोट मोकळं वाटतंय, छान वाटतंय असं. कधी घेऊन व्हिडिओ कट करेन बर का? कोणा सांगू, बायकोच का माझं सांगू? राधच म्हणून मला वाटलं हेच विचारती या, आता तिला असते म्हणून मी सांगतो इकडे आलो हागून थांबली. बर राधूच वय. हा मित्रांनो, तुमच्या आशीर्वादामुळं आणि इकड्या ताईच्या इकडं तुम्हाला सांगतो बघून बोल. तिकडं काय मसुबाई? तिकडे देवाची राखण आहे आपल्या पूर्णपणे त्या मसुबाच्या कृपेने आणि आमचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, शिवगुडचा खंडेराया, काय दर्शनासाठी जायचंय. मम्मी हागवण लागली म्हणतो थांब. ए इथं बस की, चल चल. तर ए तुझ नाही बोलत आता, विश्वास आहे का नाही त्याच्या? तर ए बोल की, कसं वाटतंय तुला? तर मित्रांनो, आता तुमच्या म्हणण्यानुसार राधूला इकडं मोकळ्या पटांगणात आणलं आणि एकदम हवा, इकडं जोंधळा, ज्वारी, बाजरी, गहू, हे असं रम्य वातावरण, निसर्ग वातावरण, ह्या नॅचरली वातावरणामध्ये जे दम करल्यावर झालं होतं, दमछाटी झाली होती 4 भीतीच्या आतमध्ये. बघ कोणाचा फोन, बघता सांगते कोणाचा. हा बरं, हा कोणाचा असं नको लोक घेते माझ्यावर डाऊट. इकडं देखी कंपनीचा फोन आहे मित्रांनो, तर तिथं त्या घरामध्ये बसून बसून मनात भीती निर्माण झाली होती. सारखं खरंच वाटायचं देवाचं आहे की, कारण बिहल्याने भीती घातली जाते, जास्त बिहलं जातं. इथं आल्यानंतर ताय हे ते वातावरण चेंज, पर पाण्यात ह्याच्यात बदल, तर राधू एकदम खणखणी झाली. आणि ताईने दाजीने तुम्हाला सांगतो, राधूला एवढा जीव लावला की आईबापाच्या वरचा जीव लावला, काय कमी पडून दिलं ना, म्हणून मी बिंदास इथं सोडून जातो, कुठं गेलं तरी काय नाही. दवाखान्यात नेलं, गवळ्या औषधी जे उतार काय असं तेवढं टाकलं उतरून. उद्या पण आम्ही देवाला जाणार आहे आणि आज पण तिकडं उद्या सकाळ सकाळ मसोबाला नारळ वगैरे काय फोडून येणार आहे. तर राधू जशी नीट झाली तसं तुम्हाला सांगतो, समधी आनंदी झाली, नाही तर समध्यांचा जीव मुठीत होता. पाक तुम्हाला सांगतो ऑल फॅमिलीचा आमच्या, आता काय नावं घ्यायची गरज नाही, म्हणजे समधी झाली का समधी टेन्शनमध्ये होती, समध्यांचा जीव खालीवर होता आता, कारण तशी कंडक्शनच होती मित्रांनो, बेकार कंडक्शन होती ती. मला तुम्हाला सांगतो पैसेच काय नाही, पण पोरगी तळमळली, तिचा जीव लय बेकार वाटलंय, विकत अनुभव घेतल्याने घेतलाय. आता हसती खेळती खेळती बरं वाटतंय मला. आणि काय नाही, आज मी चाललोय बारामतीला, एक 1 BHK फ्लॅट आहे, तर ते बघण्यासाठी चाललोय. हे
म्हणतात नका, पण बघून येतो, मला आवडलं तर ठीक आहे शिफ्टिंग करू। आणि आता जरी कॅन्सल झालं त्या रूममध्ये, म्हणजे नवीन रूम बघायचे, जरी तिथं नवीन ठिकाणी गेलो किंवा नाही गेलो किंवा जुन्या रूममध्ये गेलो आणि तिथं जर पुन्हा तसं व्हायला लागलं, 100% शिफ्टिंग होणार हे काळ्या दगडावची रेश। पण आता मी जाऊन फक्त बघून नजर खाली घालून रूमा येतोय, आणि तुम्ही माझ्या चॅनेलला बघा कशी रूम आहे काय, आणि मला आवडली तर लगेच तुम्हाला सांगतो शिफ्टिंग डायरेक्ट प्रियंकाला नवीन घरातच। सिट्या पण आला तुम्हाला सांगतो शाळेतून, भारी वाटतंय, मऊ खायला घालते ती, परत तेलकट पाणी वशाटाची ही ती काळजी घेऊन बरे राहतो आता, आणि करते पाय तेवढी सेवा केली ताईने दाजीने। आणि सिट्या कॉलेजवरून आलाय, लय पांढर दिसतंय ते ऊन आहे ना तिकडं, फिल्टर का कमाल आहे मित्रांनो, कॅमेराला फिल्टर नसतो, कॅमेरा आहे, कॅमेरा आहे की तुला चेहऱ्यात काय फरक दिसतोय का नाही। आता दाजी बोलतील एक चार शब्द, चार मिनिट कव्हर करते का ना, मला ना व्हिडिओ चांगला बनवायचा होता, सगळे जिथले तिथं माहिती द्यायची होती, ह्याने मध्येच काय काय घातला हा तसंच करतो या, ह्याला व्हिडिओ घ्यायलाच नाही पाहिजे, ह्याला व्हिडिओ तर ना घ्यायलाच नाही। आता दाजी आता बायकोची हागवण थांबली, मग नको सांगाय, हागवण लागली होती आता भारी वाटते ती म्हणते, काय म्हणते तुला कसं वाटतंय, मला वाटलं प्रियंकाची इच्छा तिचं कसं वाटतं, पोट सांगा नको का, मग तुम्ही सांगा राजू कसं वाटतं, मग मी तिचं बघ तुला कसं वाटतंय, पण मी आधीच म्हणलं होत तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय हे तर आल्यापासून तिथं वाटलं की काय वाटलं छान वाटलं, पुरगी बरी झाली नंतर न सांगितलं आधी काय काय हागवून थांबली, मग आनंद नाही का मला त्यात, काय पण बोलतोय या, मी वाचत असते ताईने काय आणलं या, ताई आता चाली कॉलेजवर ना आनंद आहे का नाही, मग मला आनंद होणार मोठा नाही। मित्रांनो काय माहितीय, सामान्य माणसाचा आवाज दाबला जातोय ताईने, माझ्या बायकोची हागवण थांबली तर ही माझा आवाज दाबला, माझ्या मला रेशन कार्ड आहे, मला आधार कार्ड आहे, मतदानाचा अधिकार, मला बोलायचा अधिकार आहे एक सामाजिक नागरिक म्हणून, तू माझा सामान्य माणसाचा आवाज दाबतीत आहे, मला आनंद नाही का माझ्या ते आहे सुखा दुखात बायकोच्या, सांग की काहीतरी तुमचा भाऊ, तुम्ही सांग माझा भाऊ, मी सांग बहिणीचा फरक पडतो काय नाही खरं, पुस्तकांमध्ये का कोणाला द्यायचं पुस्तक, त्या कोणाचं या सांगितलंय मला, कोणतरी कोणीतरी आणाय कुठून शाळेतून आणलंय, दोन सरांकडून आणलंय, त्यांच्याकडली मोठी लायब्ररी पुस्तकांची, वय मग चांगली चांगली पुस्तक सांगा जा की वाचायला आणायला, मग बसल्या बसल्या दुपारचं उन्हात आणायचं मोबाईल बघायचं ते पुस्तक वाचत बसून, तर आता मी कॉलेजवरून आली बघा, आणि सांग की बोल की हाताला लागलंय माझ्या ले कुठे निघलं, भाजलं भाकरी करताना दोन्ही हाताने भाकर टाकताना, आणि हिथं हिथं भाजलेलं हे आता नीट झालंय बघा, आणि हिथं भाजलेलं तू भाजून अशी भाकर टाकायला गेली तसंच हात लागला, मग ते असं सरपटाने लागत नाही, कस काय भाजून घेतलंय तू, गावात मी भाकरी करत होती थापली असं टाकायला गेली तसंच हाता हाता छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी सावंत होती सावंत 31 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, हा ते जयंतीच माझ्या डोक्यात होत म्हणूनच मी पण म्हणलं काय झालं, दुर्गा माऊ झोपली बघा आताच, आणि स्वीट पण आली आताच कॉलेजवरनं, हा दाजी गेलतो स्वीटीला आणायला, बघा मेकअप करून बसली मी, हया आल्या आली अशी बसली मी तर,
मग काय मी किती मेकअप थापलाय माहितीये का? फिल्टर का कमाल ही पुढे काल आल्यापासून खातो या मला पण देतोय खायला खाताय एनर्जी बोलतोय काय पण वमणानी ए चला असू द्या काय नाही सामान्य माणसं जावं दाबल्या जात आनंद व्यक्त करून बायको माझी चला जाऊ दे काय नाही भावड्याचं असं चालू राहणार आहे आता दाजींना आणि स्वीटीला देते जेवण आणि जेवण करून मग ए उठाय अभ्यास करायचा मला अभ्यास करायचा आहे सारखं काय पण खातो झोपतो शिवाय पण देतो